तुझ्याशी जरा बोलायचं होतं. हां की तू बस ना. काय झालं? मला जरा ऍडव्हान्स हवा होता. काही प्रॉब्लेम आहे का? काय झालं? तसं काही नाही आहे. मी वेगळं घर घ्यायचा विचार करतो. काय वेगळं घर? मी मिहीरकडे गेलो होतो ऍडव्हान्स मागायला आणि आमचं सगळं बोलणं मधुराने ऐकलंय. हे देवा, मग आता मला खूप टेन्शन आलंय आणि इन्सिक्युअरही वाटतंय. टेन्शन तर मलाही आलंय आता. आपण ना कोर्ट मॅरेज साठी कोर्टात अप्लाय करूया. मधुरा थांब ना, मी जरा इम्पॉर्टंट काम करते. ठीक आहे, तुझी स्पेशल कॉफी आणली होती ना ते परत. एक कॉफी कॉफी दे दे दे. सॉरी. एवढी कशात बिझी आहेस? फ्युचर प्लॅनिंग. म्हणजे? म्हणजे मंगळसूत्राची डिझाईन फायनल करते. मला तुला एक गुड न्यूज द्यायची. काय? मी आईला तिच्या सुनेचा फोटो पाठवलाय आणि तिला तो खूप आवडलाय. वाव, आय एम सो हॅपी. आदित्यची आई म्हणजे माझ्या सासूबाई मला बघायला येणार आहेत. आदित्य, यू मेड माय डे. मी एक छानसं स्थळ आणलंय अगं. चांगलाय मुलगा, अगदी तुला सूट होणारा. मावशी काय बोलतेस तू? तुला सगळं माहिती आहे ना? पण मला हे माहिती आहे की तुझं मधुरावर खूप प्रेम आहे. तिला तू दुःखात नाही पाहू शकत म्हणून ही गोष्ट तुझ्या कानावर घालतीये. चुकून तुझा निर्णय बदललाच तर? मी माझ्या निर्णयावर ठाम आहे मावशी, नाही बदलणार तो. आताच थोड्या वेळापूर्वी माझ्याकडे आदित्य आणि मीरा येऊन गेले. त्या दोघांविषयी मला काहीही बोलायचं नाहीये. मला खूप टेन्शन आलंय रे आदित्य. आपण उगाच बोललो मामाशी. मीरा, टेन्शन मला पण आलंय. आदित्य, मला कळतंय तू लग्नासाठी घाई का करतोयस ते. आपण इतका विचार का करतोय मधुराचा? कारण माझं प्रेम आहे तिच्यावर आदित्य. सख्खी बहीण आहे ती माझी. मीरा आणि आदित्य उद्या लग्नाचं रजिस्ट्रेशन करणार आहे. मस्त आहे, मस्त आहे. हे आवडलं मला. करते मी श्रीखंडच करते. आपण एक असं छोटासा मस्त कार्यक्रम करूया. हो हो हो, करूया करूया. तू यादी कर, मी बघते काय करायचं ते. वा वा, मस्त बातमी दिलीस रे दादा. आता पुढच्या तयारीला लागलंच पाहिजे. हॅलो मधुरा, कुठे आहेस ग तू? मीरा आणि आदित्य उद्या लग्नाचं रजिस्ट्रेशन करणार आहे. मस्त आहे, मस्त आहे. हे आवडलं मला. करते मी श्रीखंडच करते. आपण एक असं छोटासा मस्त कार्यक्रम करूया. हो हो हो, करूया करूया. तू यादी कर, मी बघते काय करायचं ते. वा वा, मस्त बातमी दिलीस रे दादा. आता पुढच्या तयारीला लागलंच पाहिजे. अगं ऐक, इकडे आदित्य आणि मीरानी रजिस्ट्रेशन करून लग्न करायचं ठरवलंय. तू घरात नाही, याचा फायदा घेऊन त्यांनी हा निर्णय घेतलाय. किती उशीर, चल आता पटकन. हो, आपण सगळं घेतलंयस ना, म्हणजे फोटो, आयडेंटिटी प्रूफ, ते पेपर्स वगैरे सगळे. तुला किती किती पॅनिक होणार आहेस? का नर्वस होतीयस? नर्वस होऊ नाही तर काय, सगळं होईल ना रे नीट. हे बघ, सगळं छान होणार आहे. एकदा का रजिस्ट्रेशन झालं की सगळं सुरळीत होईल आणि आपण दोघंही टेन्शन फ्री. ओके, निघूयात का? चल चल. तुला किती खोटं वाटलं तरी तू जास्त महत्वाची आहेस माझ्यासाठी. तुझ्यासाठी मी काहीही करू शकते. माझ्यासाठी आदित्यला सोडशी? कायमची निघून जाशील आमच्या आयुष्यातून? मला माहिती होत तुला नाही जमणार आहे. मी तयार आहे मधुरा. तुझी अट मान्य आहे मला.
तुझी अट मान्य आहे मला. आपण लवकर डिसिजन घेऊया. मला मला काय वाटतंय, आपण ना कोर्ट कोर्टला अप्लाय करूयात. आलो आहे तुझ्या दारात घेऊन उंजळ शुभ्र फुलांचे देऊन हात हाती सोबत करशील का जन्मभराची. प्रेमात पडलोय मी तुझ्या. तुझं हे लाजणं, हे हसणं, हे पाहणं, या सगळ्याची जन्मभरासाठी साथ हवी आहे मला. आजच त्याच्या प्रेमात पडलीय. एवढी कशात बिझी आहेस? फ्युचर प्लॅनिंग म्हणजे? म्हणजे मंगळसूत्राची डिझाईन फायनल करते. तुला माहिती होत कि असं आदित्यवर प्रेम आहे आणि तू त्याच्याशी लग्न करायला निघाली. तू तुला जे हवं ते करत आलीस ना, आता मी मला जे हवं ते करते. तुम्हाला काही मदत हवी आहे का? ग्लव्स? याच काय करत असेल हा माणूस? अरे देवा, हा नेमका आहे तरी कोण? क्लासिकल म्युझिक ऐकलं, शास्त्रीय संगीत पोटात असताना ऐकलंस का तू? आणि ज्ञानेश्वरी वाचली, छान आध्यात्मिक संस्कार झालेत. आणि पहिला शब्द म्हणूनच त्यांनी विठ्ठल विठ्ठल असा उच्चारला. खरंच? हो हो. अरे वा. कृष्ण माझा बाळ झाला 1 वर्षाचा. आज कार्यक्रम आहे स्पर्श वात्सल्याचा. अरे वा, थँक्यू. आमचंही नाव घेतलं. छबीजीदा, कारखान्यात संप सुरू झालाय. आम्ही सगळ्यांना समजून सांगायचा प्रयत्न केला पण कोणीही यायला तयार नाही. आम्ही त्यांच्या सामील झालो नाही म्हणून सगळे आमच्या मागे लागलेत. हे समज करण्यामाग कुणाचा हात असेल बर? आई त्याला फक्त आपल्याला कोंडीत धरायचं आहे पण त्याला हे माहित नाहीये बहुतेक की आपण कारखान्याचे मालक होत आणि आपण आपल्या कामगारांसाठी काहीही करू शकतो आणि जर वेळ पडली ना तर आपले कामगार सुद्धा आपल्यासाठी काहीही करू शकतात. लक्षात ठेवण्यासारखं काहीच नाहीये, त्यामुळे ते आठवायचा नको प्रयत्न करू. आणि आता ना आपण आपल्या आपल्या भविष्याकडे लक्ष देऊ. आणि आपलं भविष्य आहे आपलं बाळ आणि आपलं करिअर, राईट?